अंबाबाई मंदिरात महिलांनी गोंधळ घालत पुजाऱ्यांना बाहेर काढलं तर पुजारी हटाव आंदोलन आणखीनच तीव्र झालं आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव आंदोलन आज आणखीन तीव्र झालं आहे. श्री पूजक बाबूराव ठाणेकर यांना पोलीस बंदोबस्तात मंदिरात प्रवेश करू दिल्याच्या निषेधार्थ आज पुजारी हटाव संघर्ष समितीने जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केलं. ठाणेदार पितापुत्रावर कारवाईची मागणी करत आंदोलकांनी पुजारासह प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. धरणे आंदोलन सुरू असतानाच बाबूराव ठाणेकर पुन्हा मंदिरात गेल्याच समजताच जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी मंदिरात जाऊन केलेल्या घोषणाबाजीनंतर मंदिरात उडलेल्या गोंधळात ठाणेकर यांना पोलीस बंदोबस्तात मंदिराबाहेर काढण्यात आलं. यावेळी मंदिर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तारखेला आई अंबाबाईला जो घागरी चोळा परिधान करून जो काय अवमान केला, ह्या ठाणेकर बंधूंना ह्या अंबाबाई मंदिरामध्ये येऊ नये अशा प्रकारचे जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनानं सूचना देऊनही निव्वळ चिथावणी करणे ह्या उद्देशानं हे ठाणेकर बंधू अंबाबाई मंदिरात येतात आणि असंख्य भाविकांच्या भावना दुखवत आहेत आणि याला ज्यांनी गुन्हा केला त्यांच्यावर FIR दाखल केली, त्यांना आज अखेर अटक केलेली नाही. अशा गुन्हेगारांना या कोल्हापूरचं पोलीस प्रशासन संरक्षण देते आणि त्या अंबाबाईमध्ये त्यांना सुखरूपपणे आज जाऊन बाहेर येण्याची जी काय यंत्रणा आहे ही कोणाच्या आधिपत्याखाली चालले याबाबत चौकशी व्हावी.